हा डाव तुम्हीच राखला आमच्या तर लोक सुटतीलच परंतु तुम्ही विश्वास घातीत ह्या यादीत जाऊन बसू शकतात इतके निष्ठूर प्रशासक आणि पोलीस आणि सरकार असू शकत आम्ही पहिले तीच बघितलं आम्ही तुम्हाला सहकार्य केला तुम्ही म्हणताल ते आम्ही ऐकलंय तुम्ही आम्हाला गुन्हे मागे घेऊ म्हणता आणि आमचे लोक अटक करता तुम्ही आमच्याशी दगा फाटका करता तुम्ही आम्हाला सरळ सांगा कि आम्हाला तुम्हाला अटक करायचंय आम्ही पाच कोटे मराठे जेलमध्ये येऊन बसतो करा अटक आम्हाला सगळ्यांना पुन्हा राज्य सरकारला माझी विनंती आमच्या लोकांवरचे गुन्हे तुम्ही मागे घेतले नाहीत पण आमचे लोक अटक केले हा डाव तुम्हीच राखला आमचे तर लोक सुटतीलच परंतु तुम्ही विश्वास घाती ह्या यादीत जाऊन बसू शकतात आमच्या अंतरवाली तर आम्ही शांततेत बसलो होतो शांततेत बसलेला असतानाही अचानक भावांना आमच्यावर हल्ला झाला आमच्या आया बहिणीचे डोके फोडले आया बहिणीच्या डोक्याच्या चिंचण्या चिंचण्या झाल्या या मराठ्यांसाठी आमच्या पोरांना छातीवर गोळ्या झाल्या आमच्या आया बहिणी बेशुद्ध पडल्या ती कोणाच्या तरी घरातली आई होती ती कोणाची तरी भयल होती आईच्या मांडीवर चार महिन्याचं लेकरू आईच्या डोक्याच्या दा चिंचड्या झाल्या आईच रक्त लेकराच्या अंगावर पडत आहे इतके निष्ठूर प्रशासक आणि पोलीस आणि सरकार असू शकत आम्ही पहिले दिस बघितलं आम्ही तुम्हाला सहकार्य केला तुम्ही म्हणताल ते आम्ही ऐकलंय तुम्ही आम्हाला गुन्हे मागे घेऊ म्हणता आणि आमचे लोक अटक करता तुम्ही आमच्याशी दगा फाटका करता तुम्ही आम्हाला सरळ सांगा की आम्हाला तुम्हाला अटक करायचंय आम्ही पाच कोटे मराठे जेलमध्ये येऊन बसतो करा अटक आम्हाला सगळ्यांना पण असा धगा फटका नाही करायला पाहिजे कारण उद्या तुम्हाला आमच्या शिरायच आम्ही पोलिसांना हमिशा साथ देतो यांचं मनोबल खचलं नाही पाहिजे यासाठी साथ देतो आणि पोलिस जर डावरतून सरकारचं ऐकून त्या एकट्याचं ऐकून त्याच्या दबावपोटी जर सरकार येणार असलं तर आम्ही तुम्हाला कसं साथ द्यायचं आणि कसं बळ द्यायचं आम्ही सुद्धा कोणाच्या तरी लेकर आहेत तुम्ही आमची माया करायला पाहिजे होती काय कारण की तुम्ही तीन महिन्यानंतर आमचे लोक अटक केले आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती तुम्ही आमच्या लोकांवर आता अन्याय केलाय पुढच्या काळात आम्ही सहन नाही करणार दुसरी गोष्ट लातूर जिल्ह्यात असं काय झालं किती एकशे चौवेचाळीस लागू केली हे नाटक तुम्ही बंद करा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना सांगतो समाजाची नाराजी पत्करू नका समाजाचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका लातूरला कार्यक्रम होणार आम्ही सरकारची आली प्रशासनाची बाजू लावून धरली तेव्हा येतो आणि जातीवाद करतो आम्ही माझ्या मराठा समाजाला शांततेत आव्हान करतो तुमची बाजू आम्ही लावून धरली मराठ्यांना हात जोडून विनंती आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे शांततेत आंदोलन करायचंय साखळी उपोषण शांततेत करायचे काही झालं तरी उग्र आंदोलन करायचं नाही जाळपोळ करायची नाही आणि त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही कारण तो जातीवाद करतोय दंगली भडकवण्याचं स्वप्न बघतोय राजकीय फायद्यासाठी तो असले चाळे करतोय त्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका चोवीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सर सगळ सगळ्यांना आरक्षण मिळणार नसता ते कसे देत नाही आपण बघू त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा मराठा शांततेत त्याला शांततेत राहू द्या